पिछले कुछ दिनों से स्थानिक भूमिपुत्रों को चंद्रपुर की निजी कंपनियों में रोजगार मिलने हेतु चलाए जा रहे अनशन स्थल को आज पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने भेंट दी। उनके द्वारा आश्वासन मिलने पर अनशनकर्ताओं ने अपना अनशन वापस ले लिया। इस मौके पर पालक मंत्री ने स्थानिक भूमिपुत्रों को रोजगार देने के संबंध में क्या कहा, देखते इस खबर में। जिले के स्थानीय भूमि पुत्रों को उद्योग कंपनी तथा बिकोली के अंतर्गत आने वाली निजी कंपनियों में नौकरी देने की मांग को लेकर पिछले लगभग 11 दिनों से मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे के नेतृत्व में बेमुद्दत अनशन शुरू था और वहीं इस अनशन स्थल को पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने भेंट देकर अनशनकर्ताओं की मांगों को पूरा करने का आश्वासन दिए जाने पर अनशनकर्ताओं ने अभी अपना आंदोलन वापस ले लिया है। पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने इस मौके पर अमरण अनशन पर बैठे हुए अनशनकर्ताओं को शरबत पिलाकर उनके अनशन को समाप्त किया। साथ ही इस मौके पर पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए उनकी जुबानी। अगदी किरकोळ मागण्यासाठी यांना अमरण उपोषण करायची पडली आहे। या लोकांची जी मागणी आहे की स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारचं धोरणही आहे की 80% लोकांना रोजगार स्थानिक लोकांना दिला पाहिजे। या दोन ठिकाणी महालक्ष्मी आणि पुन्हा एक माइन्स आहे की जिथे प्रायव्हेट कंपन्या काम करतात त्या कंपन्यांच्या मध्ये या लोकांना सामावून घेण्याचा आम्ही आता निर्देश दिलेले आहेत। मंत्रालयामध्ये मी बैठक लावणार आहे बुधवारला, तत्पूर्वी या सगळ्यांना उद्या किंवा परवाला बोलवून जर झालं नाही तर माइन्स बंद पडली तरी आम्हाला त्या सरकारमधून काही फरक पडणार नाही, पण स्थानिकांना मात्र रोजगार डावलता कामा नये ती भूमिका घेऊन आवश्यकता पडली तर ज्या कारवाई करायची त्या सगळ्या कारवाई आम्ही करू, पण स्थानिक लोकांना तिथे कामावर घेण्यासाठी बाध्य करू। अनशनकर्ताओं में अमोल पीपल शिंदे, मंगेश तुमसरे, पटरी तुमसरे, आकाश डोंगरे, महारत्न लोहकरे, संदीप आर्डे, रोशन बतकी, राहुल मडावी, दिलीप करपे, शहर सचिव, मनसे शहर उपाध्यक्ष नवाज शेख, शहर उपाध्यक्ष समीर शेख, बाळा चंदनवार, राकेश हनुमंते, जितेश जांबुडकर, ब्रिजनंदन माझी, नरेंद्र गुगल, चंद्रकला कुरानकर, शारदा परोदी, संगीता तुरानकर, राजेंद्र तुमसरे, गजानन वानखेडे, कैलाश लांबट, सूरज दाते, योगेश्वर मेश्राम, सूरज तुरानकर आदि का समावेश था। और इस मौके पर इस आंदोलन का नेतृत्व करने वाले मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे ने आमरण अनशन पर बैठे अनशनकर्ताओं का पुष्प हार से स्वागत किया है। तो सुनिए इस आंदोलन के संदर्भ में मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे ने मीडिया प्रतिनिधियों को क्या जानकारी दी, स्वयं उन्हें की जुबानी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांनी प्रशासनाच्या विरोधात, जिल्हा प्रशासनाच्या विरोधात व खाजगी कंपन्यांच्या विरोधात जो बंड पुकारला होता आमरण उपोषणाचा, त्या आमरण उपोषणाला यश मिळालेलं आहे। यश मिळण्याचं मुख्य कारण की बऱ्याचशा सामाजिक संघटनेनी, राजकीय पक्षांनी व नगरसेवकांनी सगळ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला व साथ दिला। सोबतच ज्या उपोषणकर्त्यांनी आज माननीय पालकमंत्री साहेब पेंडलमध्ये येऊन त्यांनी आश्वासन दिले की सुरुवातीला 30 नंतर बाकीचे आपण पूर्ण संपूर्ण गावातले जे बेरोजगार मुलं आहेत आपले मराठी पोरं त्यांना लावू व जे परप्रांतीय आहेत त्यांना नंतर पहिले मराठी पोरांना रोजगार। तर मला असं वाटतं की हा जो यश आहे हा संपूर्ण यश जे उपोषणकर्ते होते 5 जण जे सतत 11 दिवसापासून बिना जेवता बसलेले होते उपाशीपोटी, त्यांच्या घरच्या आज एवढं दिवाळीसारखा सण त्यांच्या घरी उदासी होती, परंतु कुठेतरी पालकमंत्री साहेबांनी मध्यस्थी करून आज आम्हाला दिलासा दिला की तुमचे मराठी पोरं आपले लागतीलच। मी पालकमंत्री साहेबांचा व ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिला, माझे सगळे सहकारी मनसे टीम व गावातले बेरोजगार सगळ्यांनी आपल्याला साथ दिली, मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो, एवढंच बोलतो। सी टी व्हीतले माझे विशेष प्रतिनिधी वैभव गारकर की रिपोर्ट।